नमस्कार, मी डॉक्टर कपिल पोरे, ऑर्थोपेडिक ट्रॉमा, जॉइंट रिप्लेसमेंट आणि ऑर्थोस्कोपी सर्जन, औरंगाबाद। आज मी माझ्या बोन अँड जॉइंट हेल्थ बाय डॉक्टर कपिल पोरे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे। आज मित्रांनो, नॉर्मल गुडघा म्हणजेच नॉर्मल नी जॉइंट कसा असतो हे आपल्याला समजून घ्यायचं आहे। सुरुवातीला ज्यावेळेला आपण क्वाड्रिपल म्हणजे चार पायांवर चालत होतो आणि उत्क्रांतीमध्ये चार पायांचा ज्यावेळेला मानव दोन पायांचा झाला त्यावेळेला आपला हिप जॉईंट, नी जॉईंट आणि अँकल जॉईंट यांचा ऍक्सिस एका विशिष्ट प्रकारे डेव्हलप होत गेला आणि त्यामध्ये गुडघा म्हणजेच नी जॉईंट हा अत्यंत महत्त्वाचा कॉम्प्लेक्स प्रकारचा असा एक जॉईंट उत्क्रांतीमध्ये हा डेव्हलप होत गेला। आपला नॉर्मल गुडघा हे मांडीचा हाड म्हणजे फीमर, पायाचा हाड टीबिया आणि त्याच्यावरची कॅप म्हणजेच पटेला याच्याने बनलेला असतो। मांडीच्या हाडावरती आणि पायाच्या हाडावरती विशिष्ट प्रकारचं आवरण दिलेलं असतं, त्यास आर्टिक्युलर कार्टिलेज असं म्हटलं जातं। या आर्टिक्युलर कार्टिलेजला अजून सपोर्ट मिळावा म्हणून गुडघ्याच्या मध्ये मधल्या बाजूला एक गादी असते, त्याला मिडियल मेनिस्कस असं म्हणतात। तसेच डाव्या बाजूला एक गादी असते, त्याला लॅटरल मेनिस्कस असं म्हणतात। विचार करा, हा नॉर्मल गुडघा हे एक प्रकारचं मॉडेल आहे। मांडीचा हाड आणि पायाचा हाड हे जर दोन दंडगोल असतील तर या दोघांना जोडण्यासाठी काही प्रकारच्या विशिष्ट प्रकारच्या समोरच्या मागच्या बाजूला, मधल्या बाजूला आणि बाहेरच्या बाजूला काही तंतू असतात। जो समोरच्या बाजूला मोठा तंतू असतो त्याला ACL म्हणजे अँटेरियर क्रुशेट लिगामेंट असं म्हटलं जातं। मागच्या बाजूला जो मोठा तंतू असतो जो अत्यंत महत्वाचा आणि गुडघ्याला स्टेबल करणारा तंतू असतो त्याला PCL असं म्हटलं जातं, पोस्टेरियर क्रुशेट लिगामेंट। मधल्या बाजूला जो तंतू असतो त्याला MCL मेडियल कोलॅटरल लिगामेंट असं म्हटलं जातं आणि बाहेरच्या बाजूला जो तंतू असतो त्याला LCL म्हणजे लॅटरल कोलॅटरल लिगामेंट असं म्हटलं जातं। नॉर्मली या गुडघ्याची मुवमेंट होत असताना या चारही तंतूंमुळे आपल्याला प्रॉपर 90 डिग्री मध्ये या गुडघ्याची मुवमेंट करता येते। तसेच गुडघा चालत असताना सरळ राहावा म्हणून सुद्धा या तंतूंची मदत होत असते। एवढंच नाही तर या गुडघ्याच्या भोवती एक पाऊच असते ज्याला सायनोवियल पाऊच असं म्हटलं जातं। त्याच्यामध्ये सायनोवियल टिश्यू असतो आणि त्याच्यामध्ये एक द्रव्य असतं ज्याला सायनोवियल फ्लुइड असं म्हटलं जातं। हे द्रव्य म्हणजे कॉमन लँग्वेज मध्ये समजून घ्यायचं असेल तर वंगण। सायनोवियल फ्लुइड असल्या कारणाने गुडघ्यामध्ये ल्युब्रिकेशन राहतं म्हणजे घर्षण होत नाही। वयोमानानुसार बऱ्याच पेशंट्समध्ये हे सायनोवियल फ्लुइड कमी होत जातं। तसेच गुडघ्यामध्ये जे आर्टिक्युलर कार्टिलेज आहे ते घर्षण होत जाते, त्याला आपण ऑस्टिओआर्थरायटिस असा आजार म्हणतो। गुडघ्याच्या या नॉर्मल स्ट्रक्चर असल्यामुळे प्रत्येक व्यक्तीला चालणे, पळणे, जिना चढ उतार करणे किंवा जम्पिंग ऍक्टिव्हिटीज करणे या सर्व ऍक्टिव्हिटीजमध्ये गुडघा हा मांडीचा हाड आणि पायाचा हाड एकमेकावरती घर्षण होऊ नये म्हणून मध्ये ज्या गाद्या असतात त्या शॉक ऍब्सॉर्बरचं काम करतात। तसेच पटेलाच्या वरती मांडीच्या वरच्या बाजूने असलेला जो मोठा तंतू असतो ज्याला क्वाड्रिसेप्स टेंडॉन असं म्हटलं जातं तो तंतू असल्या कारणाने आपल्या पायाची मुवमेंट ही 90 डिग्री वळवणे आणि सरळ करणे, तसेच गुडघ्याच्या स्नायूला बळकटी असल्यामुळे आपल्याला नॉर्मल चालणे शक्य होते। माझ्या पुढच्या एपिसोड्समध्ये या सर्व वेगवेगळ्या तंतूंचे आजार तसेच गुडघ्याच्या आर्टिक्युलर कार्टिलेज घासल्यामुळे काही आजार निर्माण होतात, तसेच वेगवेगळ्या भागांमध्ये काही इन्फेक्शन आणि वयोमानानुसार बऱ्याच लोकांमध्ये होणारे घर्षण यामुळे होणारे काही आजार आहेत
ते आपण समजून घेणार आहोत. तसेच संधिवात म्हणजे काय असतो हे देखील आपण पुढच्या व्हिडिओज मध्ये समजून घेणार आहोत. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब करू शकता. तसेच तुम्हाला गुडघ्यास बद्दल किंवा त्याच्या समस्यांबद्दल अजून काही समजून घ्यायचे असेल तर तुम्ही माझ्या वेबसाईट वरून मला कॉन्टॅक्ट करू शकता. या चॅनलवर तुम्ही कमेंट करू शकता, त्याच्यावरती मी नक्कीच रिप्लाय करण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद.